वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यसु सर्वदा। गणपति बाप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्यदैवत आजी छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा अर्पण करतो आणि स्वर्गीय अशोक शेठ दलाल साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतो। सामना आपण पाहतोय, पहिल्या फेरीमधील पहिला सामना सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी विपक्ष ओमसाई क्रिकेट संघ मानिवली या दोन टीममध्ये। सकाळच्या या सत्रामध्ये आपटी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। गोलंदाज आपण पाहतोय या P1च्या षटकामध्ये गोपाल, स्ट्रायकिंगला फलंदाज राजेश गायकर आहे। राजेश आणि मुकेश ही जोडी आपण पाहतोय। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। पंचांचा इशारा होतोय, सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू आपण पाहतोय सुरे गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसलाय। डॉट बॉलची समाप्ती होते। सकाळचं हे सत्र आपण पाहतोय। काल देखील आपण पाहिलं या मैदानावरती गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि कालच्या दिवसामध्ये 49 धावा या उच्चांक आहे धावसंख्येचा, तो म्हणजेच भूमी 11 कुंदे या टीमने 49 धावा चेस केल्या होत्या। यावेळी चांगला चेंडू शरीराचा वेध घेतला होतोय, स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु शरीराला हा चेंडू ब्रश झाला होता आणि तिथूनच हा झेल टिपला होता, हेच पाहिलं पंचांनी आणि डॉट बॉलची समाप्ती होते। धावसंख्या स्थगित आहे, अजूनही खातं खोललं नाही आहे, ते म्हणजेच ओमसाई मानिवली या टीमने। मुकेश गायकर 9 आहे। रन मशीन आपण पाहतोय, व्यवसाय क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव मुकेश गायकरकडे आहे। स्ट्रायकिंग फलंदाज राजेश गायकर, मानिवली विपक्ष आपटी। हा सामना आपण पाहतोय, एक ॲडव्हान्टेज असेल घरच्या मैदानावरती खेळतोय, तो म्हणजेच आपटी हा संघ। फुल टॉस, चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण राजेश यांच्या माध्यमातून। मास्टर माइंड संघनायक आहेत, मास्टर ब्रेन आहेत यश त्यांच्या पाठीमागे। 3 चेंडू सळकचे डॉट बॉल फेकलेत गोलंदाज गोपालने आणि P1च्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। ज्याप्रमाणे कालचा दिवस गोलंदाजाने गाजवला त्याचप्रमाणे या सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय गोपाल। यावी चांगला फटका, मिस टायमिंग आहे, एक धाव तर कंप्लीट केली आणि चेंडू पडतो नोमॅन्स लँड झोनमध्ये, तोपर्यंत मिळतायत या 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी श्रीगणेश होतोय ओमसाई मानिवली या टीमचा। धावसंख्या आहे धावफलकावरती 2, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। गोलंदाजांसाठी नंदनवन अशी ही खेळपट्टी आपण पाहतोय। निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे मैदान पाहता क्षणी प्रेमात पडावं अशा ह्या ट्रॉफीज आपण पाहतोय, सर्वांच्या लक्ष वेधून घेतल्यात। यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसलाय। डॉट बॉलची समाप्ती होते। अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोपालच्या माध्यमातून। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोपाल। घरच्या मैदानावरती खेळतोय, तो म्हणजेच सिद्धिविनायक आपटी संघ। एक ॲडव्हान्टेज असेल यावी चांगला फटका, लॉफ्टेडी क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट करून फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छेरन। साई मानिवली या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 8। संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय मानिवली या टीमची। ज्याप्रमाणे विशालने सांगितलं होतं ओपिनियनमध्ये की 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा बनवल्यात मानिवली या टीमने। यंगस्टर आहेत मानिवली या टीममध्ये, सर्व नवोदित खेळाडू आहेत आणि एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहतोय। मुकेश गायकर येतोय स्ट्रायकिंगला आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या दुसऱ्या षटकामध्ये।
रवींद्र रवींद्र येतोय. पीटूच्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे. अष्टविनायक क्रिकेट संघ आपटी आयोजित आपटीकर चषकाचं हे भव्यदिव्य आयोजन. सन्माननीय अशोक शेट दळाल साहेबांच्या स्मरणात ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 5 दिवस कालावधी आहे या स्पर्धेचा. भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतो या मैदानावरती. रवींद्र धुमाळ साहेब देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मानिवली आणि आपटी टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावी चांगला फटका, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जातो आहे पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 12 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. मुकेश गायकरच्या बॅटमधून रन मशीन आहे. मानिवली या टीमची सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. ऑफडरचा फटका आहे, हलक्या त्याने बॉटम हँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑफचा शतकक्ष येतोय चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल 13 धावा. धावफलकावरती अप्रतिम सुरुवात केली आहे ओमसाई मानिवली या टीमने, कारण की सकाळचं 17 आहे. त्यांना देखील माहिती आहे गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी आहे, एक स्पोर्टिंग खेळपट्टी आहे ती म्हणजेच आपटीकर चषकाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतो. अंडर टॉस खेळतायत, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि सूर्य एक जेल टिपला आहे. वायडिश लॉंग ऑफ सीमा रेषेवरती आणि पहिला मोठा धक्का बसतोय ओमसाई मानिवली या टीमला. राजेश गायकर बॅक टू द पवेलियन. राजेश गायकरच्या स्वरूपात धावसंख्या आहे धावफलकावरती 13-13 अशी धावसंख्या आपण पाहतोय. रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. पहिलं यश मिळवून दिलंय, ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय तो म्हणजे सिद्धिविनायक आपटी. या टीमसाठी पहिली सफलता प्राप्त केली आहे. गोलंदाज रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे सरकेल 1-14 अशी धावसंख्या आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय घरच्या मैदानावरती. रवींद्र यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गोपालने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे या दुसऱ्या षटकामध्ये रवींद्र गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आपण पाहतोय या षटकामध्ये रवींद्र. स्ट्रायकिंगला फलंदाज मिलन आहे, तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. तिसरा क्रमांक हा फार महत्त्वाचा असतो कारण की पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर याच फलंदाजावरती जिम्मेदारी असते. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. ऑफडरचा फटका आहे, खूप चांगले स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन 1 धाव तर कंप्लीट केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप कव्हर पॉईंट सीमारेषेवरती तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चांगला फटका, ऑफडरचा फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन 1 धाव तर कंप्लीट केली आहे. फंबल होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅकिंग चांगलं होतंय आपटी या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती.
दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर ओमसाई मानिवली या टीमची धावसंख्या आहे 9.00 सरासरीने 1-18. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक गोलंदाज गोपाल, ज्या गोपालने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोपालवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय आणि या तिसऱ्या षटकामध्ये 5 रन करतोय संघनायक गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इन फलंदाज यावीस मुकेश गायकर आहे. पहिल्या दोन षटकांमध्ये 18 धाव बनवल्यात. याच सरासरीने जर फलंदाजी केली 5 षटकांपर्यंत तर 45 धावा बनवण्यामध्ये यश येईल. ते म्हणजेच मानिवली या टीमला. गोपाल पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आपटीकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन, मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आपटीकर चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. यापुढील सामना असेल आई गावदेवी मामनोली विपक्ष संघर्ष 11 केलनी. यावी चांगला फटका आपण पाहतोय मुकेश गायकरच्या बॅटमध्ये येतोय. मानिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. फोर 24 धावा फलकावरती पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय मुकेश गायकरने गोलंदाज गोपालचं. गोपाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. एक धाव तर कम्प्लीट केली. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑफला आणि खराब क्षेत्ररक्षण, बॅकिंग होत नाहीये आणि दोन धाव मिळताय त्या चेंडूवरती. जिथे एक धाव होती तिथे मात्र या दोन धाव मिळताय. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. पहिला धक्का हा खूप लवकर बसलाय तो म्हणजेच ओमसाई मानिवली या टीमला. राजेश गायकरच्या स्वरूपात 13 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर आपण पाहतोय मिलन आणि फलंदाज मुकेशमध्ये 13 धावांची पार्टनरशिप. गोपाल पुण्यकर सज्ज होतोय. यावी चांगला फटका आपण पाहतोय. हा पंपोल करतोय. एक धाव तर कम्प्लीट केली. गॅपमध्ये आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि दोन धावा कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोनने पुढे सरकेल 28. 28 धावा धावफलकावरती अप्रतिम फॉर्ममध्ये आहे मुकेश गायकर. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे मुकेश गायकरकडे. अनेक मैदानं गाजवलेत आणि या स्पर्धेमध्ये देखील आपली चमकदार कामगिरी करतोय. तोच फॉर्म कंटिन्यू ठेवतोय या आपटीकर चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ॲज अ गुणलेखक स्कोरर आहेत. अजून एक चांगला फटका शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटी.
वंडरफुल षटकार। चाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत पाच चेंडूंमध्ये 22 धावा खर्च करतोय गोलंदाज गोपाल। ज्या गोपालने P1च्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती त्याच गोपालचा खरपून समाचार घेतला जातोय। आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहतोय मुकेश गायकरच्या बॅटमधून। या षटकामध्ये 3 उत्तुंग षटकार आपण पाहतोय। ही ओळख आहे मुकेश गायकरची, आपली ओळख सिद्ध करतोय। मुकेश गायकर नावाचं वादळ निर्माण झालंय या पहिल्या सामन्यामध्ये। मुकेश गायकरचा बल्ला बोलतोय या पहिल्या सामन्यामध्ये। मी आधीच म्हटलं होतं रणमशीन आहे, अप्रतिम फॉर्ममध्ये आहे मुकेश गायकर। तर या दरम्यान आदरणीय आमचे प्रमुख पाहुणे महेंद्र म्हसकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण पाहतोय। सुरे गोलंदाजी यष्टमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय हेच पाहिलं पंचांनी, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओमसाई मानिवली या टीमची धावसंख्या आहे 13.33 सरासरीने 40 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये। DJ आपटी मांजरली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महेंद्र म्हसकर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। साहेबांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, राजकीय क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये प्रभुत्व आहे साहेबांचं, आणि साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या आपटीकर चषकामध्ये। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत। उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधील पहिला सामना आपटी विपक्ष मानिवली या दोन टीममध्ये। तर यापुढील सामना असेल आई गावदेवी मामनोली विपक्ष संघर्ष 11 केळणी या दोन टीममध्ये। तर दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल केळणी विपक्ष मामनोली। प्रवीण विषे अर्थातच सर्वांचे लाडके भाऊ यांचं देखील आगमन झालेलं आहे, गुड मॉर्निंग। वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज रुपेश। रुपेशवरती विश्वास दाखवलाय कारण की तब्बल 22 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज गोपालने। इथून मध्ये कमबॅक करावं लागेल सिद्धिविनायक आपटी या टीमला। यावीस फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये। एक धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल 41 धावा धावफलकावरती। 41 धावा धावफलकावरती आहेत। 28 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मैदानावरती मिलन आणि फलंदाज मुकेश गायकरने। एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल ओमसाई मानिवली या टीमला। अप्रतिम फलंदाजी मुकेश आपल्या टीमसाठी करतोय। आतापर्यंत मुकेशच्या बॅटमधून 3 उत्तुंग षटकार, 1 चौकार आलाय। अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि तोच फॉर्म कंटिन्यू ठेवला या आपटीकर चषकामध्ये। यापुढील सामना असेल केळणी विपक्ष मामनोली या दोन टीममध्ये। दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल टॉससाठी यायचं आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। गोलंदाज रुपेश
या 20 चीट पर्यंत क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटस्टँडिंग मॅग्निफिसेंट क्षेत्ररक्षण दाखवतोय एकच धाव मिळते या चेंडूवरती संघनायक आपण पाहतोय विनोद आहेत खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवलंय असं वाटलं होतं की चौकार जाईल परंतु शेवटच्या क्षणी स्वतः स्ट्रेच केलं झोकून दिलं चेंडूवरती आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती धावसंख्या 42 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 4 सुरू आहे गोलंदाज रुपेश पुणेकर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती आपटीगाव एंड कडून यावी चांगला चेंडू आपण पाहतोय सुरे गोलंदाज तर 49 धावा धावफलकावरती आहे षटकार आलाय मुकेश कायकरच्या बॅटमधून ज्या रुपेशने पहिले 4 चेंडू खूप चांगले फेकले होते आणि 5वा चेंडू फुल टॉस चेंडू फेकला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्या चेंडूला खराब चेंडू म्हटलं जातं आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय षटकार आलाय फलंदाज मुकेश कायकरच्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी होती मुकेश कायकर ऑन फायर 5 षटकांचा सामना आहे आपटी विपक्ष मानिवली या दोन टीममध्ये विद्यमान सामना आपण बाजूया 20 लाईन पाहावी लागेल पंच आमच्याकडे वळते आहेत पंचांचा इशारा व्हाईटचा आहे तो धावसंख्या 1 पुढे सरकेल 50 कम्प्लीट 50 धाव पूर्ण होत आहेत ओमसाई मानिवली या टीमची आणि या स्पर्धेमधील धावांचा उच्चांक नोंदवला आहे ओमसाई मानिवली या टीमने भाऊ यांचं देखील आगमन झालेलं आहे संघनायक आहेत आई गावदेव मामनोली या टीमचे चांगला फटका आपण पाहतोय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर ओमसाई मानिवली या टीमची धावसंख्या आहे 13.50 सरासरीने 54 धावा धावफलकावरती एका गडेच्या मोबदल्यामध्ये मानिवली या टीमची स्फोटक आणि आक्रमक सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय राजेश शिसवे या अंतिम षटकामध्ये एक्सपिरियन्स गोलंदाज आहे सिद्धिविनायक आपटी या टीमचा अनेक मैदानं गाजवलेत राजेशने
तोच गोलंदाज आपण पाहतोय या अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्लोगोरचं हे षटक आहे, हाणामरचं षटक आपण पाहू शकाल. राजेश शिसवे येतोय गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकिंग फलंदाज मिलन. गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय. ओमसाई मानिवली या टीमला लागला हा दुसरा धक्का. मिलन बॅक टू द पवेलियन. सो मच नवीन फलंदाज संघ नाही घेतोय. चौथ्या क्रमांकावरती विशाल गायकर. विशाल गायकर हे खूप मोठं नाव आहे अंडरम क्रिकेटमध्ये, कारण की जर आपण पाहिलं गेलं तर मानिवली हा संघ आपण नेहमीच पाहत असतो डोंबिवली विभागामध्ये खेळण्यासाठी येतो. परंतु विशाल गायकरचं मी नक्कीच एक उल्लेख करेन की विशाल गायकरने खूप मोठी उंची गाठलेली आहे अंडरम क्रिकेटमध्ये, कारण की मुंबईतील सर्वात मोठा संघ असलपा पॅकर्स या टीमच्या माध्यमातून आपण त्याला नेहमीच पाहत असतो खेळताना. तोच विशाल गायकर ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो, धावाची संधी आहे आणि फलंदाज बाद होतोय आणि पंचांचा इशारा तो वाईटचा. अजून एक धक्का बसतोय तो म्हणजेच मानिवली या टीमला. 55 या धावसंख्येवरती लागलेला तिसरा धक्का. नवीन फलंदाज प्रदीप येतोय, स्ट्रायकिंग फलंदाज मुकेश गायकर आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, खूप लवकर लेंथ पिकअप केली आहे आणि फेकून देतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गायकरची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मुकेश गायकरसाठी. वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या आहे 61. 61 धावा धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग आपण पाहतो मुकेश गायकर आपल्या टीमसाठी करतोय. मुकेश गायकर नावाचं वादळ निर्माण झालं या मैदानावरती या अप्टिकर चषकामध्ये या सकाळच्या सत्रामध्ये. फुलटॉस चेंडू चुकीला मापी नाहीये आणि चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय मुकेश गायकर हा फलंदाज. आणि रिव्ह्यूची मागणी केलीये मुकेश गायकरने.
67 धावा धावपळ कवती धावांचा डोंगर उभा केलाय या मैदानावरती ओम साई मानिवली या टीमने प्रथम टॉस गमावला होता त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगली फलंदाजी अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनबेदी आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार संख्या 73 धावा धावफलकावरती सलगचे 3 षटकार आपण पाहतोय मुकेश गायकरच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी करतोय मुकेश गायकर आपल्या टीमसाठी आणि वैयक्तिक आपण पाहतोय 57 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय एकदा जोरदार टाळे मुकेश गायकर साठी संघाची धावसंख्या आहे 73 षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत शेवटचं षटक सुरू आहे यावीस लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे मानसिक दडपण दबाव निर्माण होतोय आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतोय गोलंदाज राजेश धावसंख्या 1 पुढे सरकेल 74 74 धावा धावफलकावरती अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय मानिवली बनाम आपटी या दोन टीममध्ये पुन्हा एकदा लाईन पावी लागेल आणि पंचाने 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि पुढील चेंडू फ्रीट असेल 75 धावा धावफलकावरती आहेत धावांचा डोंगर उभा केलाय या मैदानावरती आणि तब्बल आपण जर पाहायला गेलं तर 57 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय मुकेश गायकर हा फलंदाज यावेळी चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं स्लोवर पण चेंडू फेकला होता दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज राजेशमध्ये आहे आणि डॉट बॉलची समाप्ती होते सुटकेचा श्वास घेतला असेल संघनायकाने आणि राजेशने देखील कारण की षटकारांची आतिषबाजी होत होती या अंतिम षटकामध्ये शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती ओमसाई मानिवली या टीमची 81 धावा आणि 82 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय मानिवली या टीमने सिद्धिविनायक आपटी या संघासमोर तर यापुढील सामना असेल संघर्ष 11 केळणी विपक्ष आई गावदेव मामनोली या दोन टीममध्ये तर दोन्ही संघाने घ्यायचा आहे टॉससाठी टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्समध्ये एकदा जोरदार टाळ्या मुकेश गायकरसाठी अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय मुकेश गायकरने केली आहे आपल्या टीमसाठी विनायक आपटी या टीम समोर अप्रतिम फलंदाजी आपण पाहिली ती म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये तब्बल वैयक्तिक 63 धावा बनवल्या मुकेश गायकरने
आणि मानिवली टीमने या स्पर्धेमधील धावांचा उच्चांक नोंदवलेला आहे. 81 धाव बनवले आणि 82 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि 82 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, सिद्धी करवले गावचे एक अप्रतिम समालोचक योगेश मडवी यांना. हॅलो, थँक्यू, थँक्यू सो मच रोशन संते. नाशिवंत देह सारा उद्या जाईल भंगुण, काय कमविले काय जमविले कधीतरी मातीमोळ होईल. दोन शब्द घ्यावेत मुके प्रेमाने जग जिंका मग होतील सर्व सुखी. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाइस डे. जमलेल्या सर्व तमाम कडमिष्कांचं आप्टीकर चषक 2021 मध्ये मी योगेश मडवी हार्दिक स्वागत करतोय. टेन क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी त्यांचा टीम सज्ज झाली आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील घर बसल्या बसल्या अनेक सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याही माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या ताटामाटानं या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. जणू काही क्रिकेटची पंढरी, जणू काही क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा कुंभमेळा या स्पर्धेमध्ये अजून आपण पाहिलं तर दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच काय जबरदस्त पाहायला मिळाला. हाय स्कोर नोंदवला मैदानावरती, 81 धावा या स्पर्धेतला उच्चांक गाठला आणि 82 धाबेचं भलमोठं आव्हान या ठिकाणी आयोजकांच्या समोर असेल, अर्थात सिद्धिविनायक आपटी टीम समोर. तर केलनी टीम बघा, तुम्ही वेळेवरती उपस्थित राहत नाही आणि कमिटीद्वारे सूचित करण्यात आलंय की तुम्हाला 2 रनची पॅनल्टी. तर अजून वेळ झाला तर आम्हाला सूचित करतात की अजून पॅनल्टी वाढेल, त्यामुळे विनंती करेल आपण पॅनल्टीला समोर जाऊ नका, वेळेला महत्व द्या. आम्ही नेहमीच सांगतोय वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमान पत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला विकला जातो तो रद्दीत रात्री 4 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. तर जाऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट आज दर्जेदार क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 82 धावेचं जरी आव्हान मोठं असलं तरी इथे आपटी संघाला स्वतःला सिद्ध करावा लागेल. पहिलाच बॅटची एज होती आणि सरळ गॅप मध्ये जातोय, चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार आपटी टीम साठी. धावांची सुरुवात झाली, 4 धावसंख्ये, धावा कशाही होत या आपटी टीमला महत्वाचे आहेत कारण 82 धाबेचं एक उच्चांक काढायचं आहे. लक्ष जरी मोठं असलं तरी लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये मोठी असली तर लक्ष तुम्ही पार करू शकता. आणि पहिलाच बालबत्ती इथे चौकार रवींद्रच्या बॅटमधून आलाय आणि सुरेख सुरुवात मी म्हणेन या आपटी टीमसाठी रवींद्रच्या बॅटमधून पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, मिड ऑन क्षेत्र, कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. आम्ही नेहमीच सांगितलंय पकडा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ. असंच एक मॅच होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका, पहिल्यांदा 50 ओव्हरच्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया टीमनं 434 म्हणजे 400+ धाबा केल्या, हा विक्रम नोंदवला. आणि त्याच ग्राउंडवरती आफ्रिका संघाने देखील 438 धाबा करून तो विक्रम मोडीत काढला. हा क्रिकेट खेळाय झेल सोडला होता हर्षल गिब्सचा आणि त्याच्यानंतर ती आहाकार पाहायला मिळाला. तसंच रवींद्रचा झेल सोडलाय, काय रवींद्र देखील त्या प्रकारे खेळ करेल का? पाहूया मैदानावर टीमची धावसंख्या 5. पुन्हा एकदा बॅटचा टॉपेज लागला आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जणू काही सुई मधनं धागा रोबावा असा चेंडू जातोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय, बाउंड्री लाईनच्या पायर. हा लय भारी चौकार. दोन चौकार आले आपण पाहिले, नशिबाने का होईना. आज आपटी टीमचं नशीब आहे. मी म्हणेन या मॅच मध्ये लक्ष जरी मोठं असलं तरी आम्ही तो लक्ष पार करू ही जिद्द घेऊन हे दोन खेळाडू मैदानावरती उतरले आहेत. आज स्वतःला प्रूव्ह करायचंय, आज स्वतःला एकच प्रॉमिस करायचं आहे, हा संघर्षाचा मैदान जरी कठीण असला तरी तो जिंकल्याशिवाय मी सोडणार नाहीये. बॉल पडल्यानंतर थोडस बाउन्स झाला, मग इथे सोडलाय बॉल. मी म्हणेन डॉटबॉलची समाप्ती निश्चित तुम्हाला तुटून पडायचं. बॉलवरती, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला संघर्ष करायचं कारण तुमचा जो रस्ता आहे तो मी म्हणेन थोडासा खडतर प्रभास सुरू आहे. कारण 82 धाबा या खेळपट्टीवरती बनल्या जाऊ शकतील त्या प्रकारे खेळ तुम्हाला करावा लागेल. आताचा बॉल पुन्हा एकदा गुडलाईनवरती पडला, त्याच्यानंतर टेकऑफ झाला, बाउन्स दिला बॉलला. गोलंदाजी भरपूर चांगली आहे, आपण पाहतोय
जरी दोन सावकार नशिबाचे आले तरी इथे गोलंदाजचं कौतुक करेल. षटक क्रमांक पहिलं पावर प्ले फेकताना राजेश नाथापर्यंत बॉल फेकले 5 आणि अवघ्या 9 धावा दिल्यात. सिंगल डबल किंवा डॉट बॉल जेवढे येतील तेवढा दबाव या आपटी टीम वरती येईल आणि आपटी टीम समोर 82 धावेचं लक्ष आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये आणि पहिला विकेट होतोय मैदानाच्या बाहेर. खेळाडू गोपाल बॅक टू द डगआउट. मोठा आहे जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. लक्ष्य किती मोठं असू द्या मतलब आज स्वतःला प्रूव्ह करायचं आणि स्वतःला कॉन्फिडन्स दाखवून आज ह्या खेळपट्टीवरती आज स्वतःच्या होमग्राउंड वरती खेळताना आपली ताकद सिद्ध करायची आहे. ते आपटी टीमला आज काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. स्पर्धेतला पहिला अर्धशतक टोकणारा खेळाडू मुकेश गायकर ज्याच्या बॅटमधून 63 धावा नॉट आउट 8 षटकार आणि 1 चौकार त्याच्यामध्ये समावेश होता आणि त्यानं 63 धावा नॉट आउट केला. आज त्याचा दिवस आहे आणि काय आज तो जबरदस्त खेळलाय आपल्या टीमसाठी आणि टीमनं 81 धाबा केल्या 82 धाबेला उत्तर देताना त्यांचा पहिला गोलंदाज यशस्वी झाला. अवघ्या 9 धाबा देत एक खेळाडूला त्यानं बाद केलाय. नवीन खेळाडू होतं राजू मैदानावरती वन डाऊनसाठी. राजूला आज मात्र इथे या मॅचमध्ये बरसावं लागेल. 82 धाबेचं लक्ष असताना अवघ्या 9 धाबा आल्या अर्थात आता इथे गरज आहे 73 धाबेची. येणाऱ्या मॅचमध्ये 23 बॉल शिल्लक राहिलेत आणि 73 धाबा अंतर बघा भरपूर मोठं आहे. आता हे अंतर जर तुम्हाला पार करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल. तर गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकमध्ये. पुलटॉस हे समोर खेळत आहेत ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मेल सिंगलनं काहीच फरक पडत नाहीये. तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्थात मैदानावरती मानिवली एक बलाढ्य संघ आहे. चला पुन्हा एकदा आपण विनंती करूया केळणी टीम संघर्ष 11 केळणी वर्सेस आई गावदेवी मामनोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आय कंटली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आई टॉस केली आताचा फटका बसलाय बॉल हवेमध्ये आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. सलामी वीर रवींद्र बॅक टू द डगआउट. आणि इथे अजून एक विकेट एका पाठोपाठ तुचल मे आया आणि इथे मात्र राजूला माघारी परतवलाय. आपटी टीमला अजून एक धक्का. तर एका पाठोपाठ फलंदाज बाद होतात. मी म्हणेन मॅचमध्ये आता जी पकड होती ती जास्त मजबूत होत चालली आहे या टीमची. मानिवली टीम अतिशय सुरेख बॅटिंग त्याच्यानंतर त्यांची गोलंदाजी आणि त्यांचं क्षेत्ररक्षण स्टँडर्ड पाहायला मिळत आहे. आज या मॅचमध्ये पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह एक चांगला फटका गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कबरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या पार चौकार.
तर या ओव्हर मध्ये बॉल फेकले गेले, एकूण पाच अंतिम बॉल आहे या ओव्हरचा. सचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, पॉइंटला क्षेत्ररक्षण होतोय. लेग बाय स्वरूपामध्ये रन मिळाली, दोन ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आपली टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली आहे इथे दोन बाद तीन बाद एकूण 15. थँक्यू, थँक्यू सो मच. तर विनंती असेल माजी उपसरपंच आदरणीय महेंद्र मस्कर साहेबांना की आपले शुभ असते टॉस करायचा आहे. सामना असेल पहिल्या फेरीमधील दुसरा सामना संघर्ष इलेव्हन केळणी विपक्ष आई गावदेवी मामनोली या दोन टीममध्ये बिग फाईट मॅच असेल. यापुढील मामनोली विपक्ष केळणी या दोन टीममध्ये टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच केळणी या टीमने. साहेबांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती. तर दोन्ही संघनायक जोडले गेलेले आहेत. केळणी या टीमने टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल फिल्डिंग करणार. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे पाच षटकांचा सामना आपण पाहतोय. समोरचा संघ आई गावदेवी मामनोली संघ आहे. तर या टीमला पहिल्या पाच षटकांमध्ये किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त 70 ते 75 धाव्याचा प्रयत्न करू, त्यांना 50-60 येण्याचा प्रयत्न करू. 50 ते 60 या धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? कारण की संघर्ष क्रिकेट संघ केळणी यांच्या माध्यमातून आपण देखील संघर्ष चषकाचं आयोजन पाहत असतो, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल आपटीकर चषकाचं हे भव्यदिव्य आयोजन? खूपच सुंदर आयोजन आहे आणि चांगलं नियोजन आहे. तर शुभेच्छा असतील केळणी या टीमला. आणि आपल्यासोबत मामनोली या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावल्या प्रथम फलंदाजी करावी लागेल. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? टॉस जिंकला असतो तर पहिले क्षेत्ररक्षणच घेणार होतो, पण बॅड लक प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्याविरुद्ध टॉस हारतोच आणि आम्हाला बॅटिंगच येते. आणि आता मात्र मनाविरुद्ध फलंदाजी करावी लागेल. पाच षटकांचा सामना आहे तर जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल पाच षटकांमध्ये, जेणेकरून एक चांगलं आव्हान सेट व्हावं. कारण की ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये मुकेश गायकरने फलंदाजी केली त्याचप्रमाणे आपला प्रयत्न असेल की अशीच फलंदाजी होईल आपल्या फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आपटीकर चषकाचं, खूप चांगलं मैदान आपण पाहतोय. आपटीकर चषक हा दरवेळी एकदम चांगलेच आयोजन असते आणि गेल्यावेळी आम्ही चतुर्थ पारितोषिक इथे मारलेलं आहे, पण आमचा एक प्लेअर यावेळी इंजर्ड असल्यामुळे आम्ही बघू जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, थँक्यू सो मच. तर टॉस बॉक्समधून माहिती दे, टॉस जिंकलाय संघर्ष इलेव्हन केळणी या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओटी कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझी साथी समालोचक आमचे आदर्श योगेश मडवी सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगला असेल, म्हणजे या मॅचची हवा कुठेतरी त्याचा फटका भरपूर चांगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर बऱ्याच वेळानंतरचा हा एक चौकार येत आहे. लक्ष बघा, 82 धावेचं आणि आतापर्यंत अवघ्या 22 धावा अर्थात 60 धावीची आवश्यकता आहे येणाऱ्या मॅच मध्ये. 15 बॉल शिल्लक राहिलेत आणि 15 बॉल मध्ये 60 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आताचा बॉल मी म्हणे पडल्यानंतर थोडासा टेकऑफ झाला, बाउन्स झाला आणि इथे फलंदाज बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती, अवघ्या 14 बॉलमध्ये आता 60 धावीची आवश्यकता आहे. हा रस्ता खडतर सुरू झाला, हा प्रवास मी म्हणे कुठेतरी या टीमसाठी खडतर सुरू झाला आहे. ज्या टीमला 82 धावीचं लक्ष होतं आणि सुरुवात त्यांची कमजोर झाली, त्याच्यानंतर त्यांची फलंदाजी थोडीशी ढासळली. आताचा फटका निश्चित इथे येतो गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक आल्यात मात्र वेगानं चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार निश्चित अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाहीये. मात्र तुमचा जो प्रयत्न आहे कुठेतरी सुरुवातीला दमदार सुरुवात व्हायला हवी होती, मात्र ती सुरुवात तुमच्या टीमनं दिली नाहीये. आत्ता जो दबाव आहे येणाऱ्या फलंदाजीवरती आहे. 26 धावा झाल्यात आणि 56 धावीची आवश्यकता येणाऱ्या दोन ओव्हरमध्ये, येणारे दोन षटक 56 धावीची आवश्यकता, तीन षटकांचा
खेळ समाप्त होतोय आणि स्कोरबोर्ड होती अवघ्या 26 धावा लागल्यात. मध्ये एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. मुकेश गायकर ज्या खेळाडून 63 धाबा टोकल्या या स्पर्धेतला पहिला अर्धशतक या स्पर्धेचा उच्चांक गाठणारा संघ या संघाने बनवल्या 81 धाबा. मानिवली संघ आपतोय म्हणजे त्याला उत्तर देताना कुठेतरी कमजोर पडला हा स्वतः आयोजकांचा संघ आपटी संघ. म्हणजे आज या मॅच मध्ये येणारी 2 षटक आणि 56 धाबीची आवश्यकता. 12 बॉल 56 अनेक वेळा बनताना पाहिल्यात त्यामुळे प्रत्येक बॉल आता बाउंड्रीच्या बाहेर पाठवावं लागेल. प्रति षटक 28.00 ही सरासरी आपटी टीमच्या खेळाडूंना गाठायची आहे. सेकंड मध्ये डावखुऱ्या त्याचा खेळाडू भूषण यावेळी सफटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौकार तर अजून एक खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं वातावरण थोडंसं शांत झालं आपटीकरांसाठी कारण त्यांचा संघ बॅकफुटला ढकलला गेलाय. 82 धावेचं लक्ष असताना संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे कारण आत्ता जिंकणं त्यांच्यासाठी थोडंसं कठीण झालंय कारण 52 धावीची आवश्यकता. येणारे या मॅचमध्ये येणारे बॉल शिल्लक राहिलेत 9 बॉल आणि 52 धावा. प्रत्येक बॉलला तुम्हाला प्रहार करावा लागेल प्रत्येक बॉल तुम्हाला त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल आणि तेव्हा कुठे हा संघ मॅचमध्ये जिंकेल. मी म्हणेन थोडंसं कठीण कार्य सुरुवात जर चांगली झाली असती तर मी म्हणेन मॅचमध्ये शिरकाव सुद्धा करू शकले असते. येणारे 8 बॉल आता 52 धावा 8 बॉल 8 षटकार मारले तरी हे मॅच जिंकू शकणार नाहीये. अर्थात ही मॅच आता मानिवली टीमच्या बाजूनं ताकदवर आणि मजबूत झाली आहे. तर आपण पाहतोय जाऊया मैदानावर 8 बॉल मध्ये गरज आहे. आता मात्र मॅच मध्ये ही मॅच हातातून निसटली ज्या प्रकारे आपण पाहिलं आपटी संघाची गोलंदाजी त्यांची केली कत्तल आणि त्याच्यानंतर इथे बॅटिंग मध्ये देखील त्यांची फलंदाजी ढासळली आणि हा संघ पूर्णपणे बॅकफुटला आला. 7 बॉल मध्ये 52 धावीची आवश्यकता. एक तर्फा मॅच यू आर टू वॉचिंग वन साइड मॅच. आता फटका आपण पाहतोय चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि चेंडू सीमा पार. सौकार आवश्यकता अंतिम षटकामध्ये. तर नेक्स्ट मॅच आई गावदेवी मामनोली वर्सेस स्वर्गीय नामदेव भोईर संघर्ष 11 केळणी या दोन ताकदवटीमध्ये.
रिवर्स करण्याचा प्रयत्न या खेळाडूचा, स्वतःपती थोडासा नाराज आहे. नेहमीच आम्ही सांगत आलोय तुम्ही रिवर्स शॉट खेळता एक दुधारी तलवार आहे. रिवर्स शॉट करण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टींची आवश्यकता आहे, एक म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि दुसरी म्हणजे तुमची नजर ही तेज असली पाहिजे. फटका यावेळी सहावेमध्ये आणि खेळाडू बाद होतोय. अजून एक धक्का आपटी टीमला.